दहावी आणि बारावी सीबीएसई परीक्षेचा पॅटर्न आता ठरलाय. 2022-23 मध्ये घेण्यात येणाऱ्या सीबीएसईच्या परीक्षेसाठी वैकल्पिक प्रश्नांची संख्या ही घटवण्यात आली आहे आणि त्यामुळे नव्या पॅटर्ननुसार वैकल्पिक प्रश्नांना आता पेपरमध्ये केवळ 20% इतकं स्थान देण्यात येणार आहे. तर योग्यतेवर आधारित प्रश्नांवर अधिक भर देण्यात आलेला आहे आणि अशा प्रश्नांची संख्या ही 10% आता वाढवण्यात आली आहे आणि त्यामुळे पेपरमध्ये योग्यतेवर आधारित प्रश्नांचं प्रमाण हे 30% असणार आहे आणि या नव्या पॅटर्नमुळे घोकंपट्टी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रम समजून घेऊन पेपर सोडवावे लागणार आहेत. 10वी 12वीच्या सीबीएसईच्या पेपरचा हा नवा पॅटर्न कसा असेल तेही आपण पाहूया. योग्यतेवर आधारित प्रश्न आता 30% असतील. सीबीएसई परीक्षेचा नवा पॅटर्न आहे. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक प्रश्न आता केवळ 20% इतकेच असतील. हे प्रमाण कमी झालंय. तर लघु आणि दीर्घ उत्तरांचे प्रश्न हे 50% असतील आणि त्यामुळे सिलॅबस समजून घेऊन अभ्यास करावा लागेल. छत्रपतींचा विचार म्हणजे